पूरग्रस्त परिस्थिती आहे, कशा प्रकारचा दौरा असेल, काय पाहणी करणार? नाही, पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्यामुळेच त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी मी आणि उपमुख्यमंत्री महोदय आणि त्यानंतर एक बैठक देखील त्या ठिकाणी सर्व विभागीय अधिकाऱ्यांची, विभागीय आयुक्त असतील, जिल्हाधिकारी आणि सर्व डिझास्टर मॅनेजमेंटचे सर्व लोक असतील, त्यांच्याबरोबर बैठक घेऊन तातडीने सर्व यंत्रणा आमची अलर्ट आहे, तिकडे यंत्रणा सर्व सगळे काम करते आहे, फील्डवर आहे. परंतु एक गडचिरोलीमध्ये या सर्व अतिवृष्टीमुळे, पुरामुळे कुठली जीवितहानी होऊ नये त्यासाठी जे जे काही लागेल ते शासनाच्या वतीने त्यांना ऑलरेडी सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे. कुठेही काही कमी पडणार नाही याच्या सूचना देखील आम्ही आजच्या बैठकीमध्ये देणार आहोत. काय सूचना दिल्या सध्या, काय किती परिस्थिती आहे? त्या ठिकाणी SDRF आणि स्थानिक सगळी जी काय आपली यंत्रणा आहे ती पूर्णपणे तयार आहे, त्या ठिकाणी अलर्ट आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही सांगितलेलं आहे, मालमत्ता आणि जीवितांचं नुकसान होऊ नये, जीवितांची हानी होऊ नये यासाठी आम्ही प्राधान्य देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये, पूर परिस्थितीच्या भागामध्ये नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यांची सर्व व्यवस्था, नियोजन, कुठेही शासन प्रशासन कमी पडता कामा नये याच्या सर्व सूचना आम्ही दिलेल्या आहेत. इतर भागामध्ये देखील सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांशी मी स्वतः आणि उपमुख्यमंत्री महोदय स्वतः संपर्क ठेवून आहोत. कुठल्याही ठिकाणी कधी कुठली अतिवृष्टीमुळे काही होऊ नये, जीवितहानी होऊ नये म्हणून सर्व म्हणजे NDRF आहे, एअरफोर्स आहे, नेव्ही आहे, आर्मी आहे, या सगळ्यांच्या बरोबर देखील बैठक घेऊन सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट आहे, ते अलर्ट आहे. सर्व लोकांच्या आम्ही संपर्कात आहोत.